गुड मॉर्निंग माय डियर स्टूडेंट, यावर्षी 10वीची SSC बोर्डाची परीक्षा जी आहे ती 3 मार्च पासून सुरू होणार आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या अडचणी आहेत ग्रामीण भागातील, त्या मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी ही फिल्म बनवत आहे। हा व्हिडिओ त्यांच्या फायद्यासाठी आहे आणि त्यांना समजण्यासाठी आहे की बऱ्याचशा ग्रामीण भागातील आणि काही शहरी भागातील मुलांना सुद्धा बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो आणि ते अडचण दूर करण्यासाठी पहिले आपण हे समजावून घेऊया की ही जी आन्सर शीट आहे बोर्डाची, हे मी डमी मतलब आणलेली आहे मुलांना समजण्यासाठी की कशा रीतीनं कसा पेपर लिहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी केंद्र क्रमांक आहे, केंद्र क्रमांक जो आहे या ठिकाणी काही ठिकाणी 40 35 40 02 काय जो असेल तो लिहायचा आहे 4 अंकी। त्यानंतर आहे बघा सीट नंबर आहे, या ठिकाणी 7 रकाने दिलेली आहेत। या 7 रकानेमध्ये काही ठिकाणी K160 500 786, K160 540 असे काही नंबर असतात, परंतु बऱ्याच ठिकाणी व्ही असतं की व्ही 160 काय जे असेल ते, तर जे अंक आहेत ते 6 अंक असणार आहे आणि जे अक्षर आहे ABCD म्हणलं ते अक्षर तुमचं जे आहे ते लिहिणं जरुरी आहे। तर बऱ्याचशी मुलं या ठिकाणी गोंधळून जातात। त्यानंतर सर उत्तर आम्ही जे नंबर आहे तो आम्हाला इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही, तर आम्ही काय करायचं, तर लिहिण्याचं इंग्लिश लिहिण्याची लगेच काही आवश्यकता नाही, मराठीमध्येच लिहा K160 780, K160 554, जे भी काय असेल तुमच्यावाला नंबर तो लिहिला तरीही चालेल, जो नंबर असेल तो इंग्लिशमध्येच लिहिण्याची काही आवश्यकता नाही, कारण मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील तर मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये लिहिणं जरुरी आहे, परंतु त्या अगोदर के लिहायचं जे असेल ते लिहिणं तुम्हाला जरुरी आहे। त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर, तर या ठिकाणी तुम्ही कॅन्डिडेट सिग्नेचरच करायचे, विद्यार्थ्यांची सही करायची आहे, विद्यार्थ्यांची सही विद्यार्थ्यांच्या टेबलमध्ये करायची आहे। बरेच विद्यार्थी गोंधळून जातात आणि गोंधळून गेल्यानंतर ते पर्यवेक्षकाच्या याच्यामध्येच सिग्नेचर मारून टाकतात, ही पण अडचण आहे। मी गेल्या 14 वर्षापासून बऱ्याचशा ठिकाणी पर्यवेक्षणाचं काम केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेपर तपासण्याचं सुद्धा काम केलेलं आहे, बोर्डाचे पेपर, आणि अशा पेपरच्या काही बऱ्याच अडचणी मुलांना येतात की जे कोणी त्यांना सांगत नाही, त्यामुळं मला हे असं वाटतं की हा व्हिडिओ बनवताना त्या मुलांच्या अडचणी दूर होतील। त्याच्यानंतर आहे काय सिग्नेचर झालं, नंतर आहे विषय, मराठी असेल मराठी हे पण टाकायचं, विसरायचं नाही मराठी। नंतर विज्ञान भाग 1 आहे, विज्ञान भाग 2 आहे, तर पेपरचं काय भाग जी लिहिले आहे ते दिनांक टाकणं जरुरी आहे, कोण्या दिवशी कोणती तारीख आहे, भाषा आन्सराची भाषा कोणती असणार आहे, मराठी भाषा लिहिणार आहात तुम्ही। त्यानंतर ही जी काही आन्सर शीट आहे, ही आन्सर शीट अशीच बनवलेली असते की जे 40 मार्काचे पेपर आहे, विज्ञान भाग 1 विज्ञान भाग 2, त्यानंतर बीजगणित आहे 40 मार्काचं, भूमिती 40 मार्काचं आहे, तर असा शेट बनवलेला असतो की यामध्ये पूर्णच्या पूर्ण पेपर हा मावेल। पण काही ठिकाणी मुलांचं अक्षर सुटसुटीत असतं तर काही जागा सुटल्या जातात, त्यावेळेस त्यांना दुसरी पुरवणी लागते आणि ती पुरवणी या ठिकाणी याला जोडावं लागते। जोडल्यानंतर हे काही जेव्हा आहे उत्तर आन्सर शीट प्लस पुरवणी जी घेतली ती आणि टोटल किती आहे ती लिहिणं जरुरी आहे। एवढं लिहिल्यानंतर या ठिकाणी हे जे आहे हे तुमच्यासाठी नाही आहे, हे विद्यार्थ्यांसाठी नाही, हे जे एक्झामिनर आहेत ते एक्झामिनरला मार्क टाकण्यासाठी आहे। या ठिकाणी बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो, मी बऱ्याचशा ठिकाणी पेपर तपासताना ते पण माझ्या निदर्शनास आलं, उकून चुकून मुलं ते लिहितात मग दुसरी आन्सर शीट, असा खूप मोठा गोंधळ होतो। त्यानंतर हा टेबलसुद्धा तुमच्यासाठी नाही, हा एक्झामिनरसाठी आहे, फर्स्ट एक्झामिनर, नंतर मॉडरेटर, नंतर चीफ मॉडरेटर, हे त्यांच्यासाठी टेबल आहेत आणि हे जे आहे हे पण त्यांच्यासाठीच आहे। तुमच्यासाठी हे पूर्ण माहिती भरल्यानंतर शेवटी परीक्षा संपताना 5-10 मिनिटं ज्यावेळेस वेळ असतो त्यावेळेस या ठिकाणी होलोग्राफ लावावा लागतो, पण होलोग्राफच्या अगोदर स्टार्टिंगला ज्या ठिकाणी बारकोड देतात तो व्यवस्थित बारकोड या ठिकाणी लावायचा आणि त्यानंतर त्यावर सर्व माहिती भरल्यानंतर होलोग्राफ लावायचा। होलोग्राफ लावल्यानंतरच तुम्ही नंतर स्टार्ट करणार आहे। आता महत्त्वाच्या सूचना आहेत बघा काही, त्यामध्ये आहे की व्यवस्थित हँड रायटिंग असली पाहिजे। आता लयच मोत्यासारखा अक्षर तर प्रत्येकाचं येणार नाही, पण सर्वसाधारण जे काही परीक्षक आहेत म्हणजे एक्झामिनर आहे पेपर तपासणारा, तर त्या पेपर तपासणाऱ्या एक्झामिनरला सहजासहजी तुमचं अक्षर समजलं पाहिजे, हे त्यामागचं
मला सांगायचं आहे की व्यवस्थित हँडरायटिंग असली पाहिजे, मग समजलं पाहिजे त्या तपासणाऱ्याला. आता प्रत्येक जण जर मोत्यासारखा अक्षर काढत बसला वेळ पुरणार नाही, आणि वेळ पुरला नाही तर येणारे क्वेश्चन सुद्धा तुमचे तसेच जातील. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी असं पाहतो पेपर तपासत असताना की मोबाईल नंबर दिलेला असतो. आता मोबाईल नंबर देण्याची आवश्यकता नाही, त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा नाही या ठिकाणी, आणि काही रिक्वेस्ट पण करायची नाही. जेवढी तुम्ही रिक्वेस्ट करसाल तेवढं तुम्ही विनंती करसाल, मी गरीब आहे मला एवढ्या वर्षी माफ करा मला पास करा, हे असं काही लिहायचं नाही. कारण जेवढं रिक्वेस्ट करसाल किंवा जेवढी तुम्ही ही अशी अवस्था दाखवसाल तेवढी लोक तुमचा गैरफायदा घेतील. त्यामुळं कॉलर टाईट करूनच राहायचं आहे आणि अभ्यास करूनच पेपर सोडवायचा आहे, जसं तुम्हाला सोडवता येईल त्या टाईपचा. आता हे वरचं जे आहे हे या ठिकाणी तुम्ही काही लिहिणार नाही, कोणत्या क्वेश्चनला किती मार्क पडतात हे त्यासाठी हा टेबल आहे वरचा. आता आणखीन एक क्वेश्चन प्रश्न आहे बघा, मुलांसाठी समस्या आहे की काही मुलं मध्येमध्येच काळा रंगाचा पेन नंतर लाल रंगाचा किंवा हिरवा रंगाचा हे असं कलरफुल वापरतात, तर कलर वापरायचं नाही. एक तर निळा तर निळाच किंवा काळा रंग असेल तर काळ्या रंगाचाच पेन वापरायचा आहे, आणि सभागती पेन चेंज झालाच तर प्रवेशकाची सिग्नेचर घ्यायची आहे. त्याच्यानंतर किती पूर्ण घेतले हे आपण लिहिलंच, तर सर्व विषयांना अभ्यास करताना समान न्याय द्यायचा आहे. आता यामध्ये पेपर तपासत असताना आम्हाला हे इकडच्या साईडनं सुद्धा समास थोडा सोडायचा आहे, की काही काही मुलं या समासामध्ये सुद्धा उत्तर जात असतात, मग मार्क टाकण्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम येतो किंवा मग मला आला होता. त्यामुळं मी हे सूचना मला वाटलं की नाही आपण यावरती एक मुलांना समजावलंच पाहिजेत की इकडे सुद्धा ते उत्तर लिहितात, मग ते एक्झामिनरनं उत्तर ते क्वेश्चनचे मार्क टाकायचं कुठं, हा प्रॉब्लेम तयार होतो त्यांच्यासाठी. आता बघा क्वेश्चन नंबर एक आहे, त्यामध्ये ए बी सी डी असेल तर इथपासून सुरू करायचा क्वेश्चन नंबर एक. ए बी सी डी इथपर्यंत आलं, इथपर्यंत ए बी सी डी आलंच किंवा दुसऱ्या पानावर सुद्धा जर आलं अशा टाईपचं इथपर्यंत, तर लगेच सेकंड क्वेश्चन जो आहे क्वेश्चन क्रमांक टू टाकायचा आहे. क्वेश्चन मार्क असं द्यायचं नाही, क्वेश्चन क्रमांक टू टाकायचा आणि उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. उत्तर लिहायला सुरुवात केल्यानंतरच आता क्वेश्चन क्रमांक एक लिहिला, ए बी सी डी इथपर्यंत आला, ही जागेचं काय करायचं, इथं सरळ एकच रेषा लिहायची मारायची आहे, तीन तीन रेषा मारायच्या नाही, काही डायग्राम वगैरे काहीतरी चित्र काढायचं नाही, सरळ आडव्या रेषा मारायच्या या ठिकाणी आणि क्वेश्चन नंबर टू लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर टू लिहिल्यानंतर परत त्यामध्ये ए बी सी डी असेल किंवा एकच क्वेश्चन असेल तर इथपर्यंत पेपर तुमचा लिहिणं झाला, तर मग आता लगेच या ठिकाणी क्वेश्चन क्रमांक तीन टाकायचा नाही, सेपरेट पानावर क्वेश्चन लिहायचा आहे. क्वेश्चन क्रमांक तीन म्हणजेच प्रत्येक पानावर क्वेश्चन चेंज झाला, क्वेश्चन नंबर चेंज झाला, क्वेश्चन नंबर एक, क्वेश्चन नंबर दोन, क्वेश्चन नंबर तीन, क्वेश्चन नंबर चार, अशा टाईपनं तर स्वतंत्र पानावर स्वतंत्र क्वेश्चन घ्यायचं, सरळ आणि साधी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या गोष्टी समजून चालायच्या. त्याच्यानंतर काही आणखीन आहे बघा की यामध्ये वेळेचं नियोजन असलं पाहिजे. काही मुलांना परीक्षेला गेल्यानंतर डायरेक्ट बसून राहतात, कारण सर आम्ही रात्रभर अभ्यास केला, इतक्या दिवस अभ्यास केला आम्ही, पण आता आम्हाला त्या ठिकाणी काहीच आठवत नाही, ते गोंधळून जातात. कारण त्या ठिकाणचं ॲटमॉस्फिअर वेगळं असते आणि वातावरण चेंज झालं, लोक वेगवेगळी दिसतात, सगळा माहोल बदललेला असतो आणि बर्डन येतं, टेन्शन येतं. तर बघा ही दहावीची बोर्डाची परीक्षा आहे, रिलॅक्स होऊनच द्यायचं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. जसंही रिलॅक्स होसाल थोडी थोडी गोष्ट आठवायला लागेल आणि नंतर तुम्ही उत्तर लिहायला लागसाल. म्हणजे फोकस केला, आजूबाजूला लक्ष नाही गेलं तर बरोबर आपल्याला थोडं 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 लक्षात येतं आणि आपण ते लिहायचं आहे. यामध्ये वेळेचे नियोजन आहे. सोपे क्वेश्चन प्रथम लिहायचे आहे, सोपे सोपे क्वेश्चन. अवघड क्वेश्चनच्या पाठीमागं लागला तुम्ही तर सोपे जे आहे ते पण विसरून जाणार, किंवा तुम्ही ते नंतर लिहिणार तर अगोदर तुमचा वेळ जाणार आहे, किंवा ते अवघड क्वेश्चन जे असतील तर अवघड क्वेश्चनच्या पाठीमागं लागलात तर ते विचार करता करता सोपं पण विसरून जातात. त्यामुळे सोपे क्वेश्चन पहिले लिहायचे आहेत. सोपे क्वेश्चन झाल्यानंतर असं काही नसते राहत की सर आम्ही तिसरा क्वेश्चन पहिला लिहिला आणि पहिला क्वेश्चन शेवटला गेला आहे, असं नाही. जे सोपं वाटलं ते पहिलं लिहायचं, चालायचं, छान अक्षर काढून जसं तुम्हाला सुव्यवस्थित लिहिलं आहे त्या टाईपचं. क्वेश्चन सोपे झाले तुमचा कॉन्फिडन्स वाढत चालणार आणि शेवटी शेवटी जो तुमचा आवड क्वेश्चन आहे तो लिहायचा प्रयत्न करा. काही मुलांचं म्हणणं आहे सर आम्हाला सर्वचे सर्व क्वेश्चन येतात, मग सर्व लिहायचे का? तर जे तुम्हाला अतिउत्तम लिहिल्या जातात ते प्रथम लिहायचे आहे, जे अतिउत्तम लिहिल्या जातात ते प्रथम लिहायचे. त्याच्यानंतर सी डी देशमुख साहेबांसारखं की यापैकी कोणतेही चार तपासा, यापैकी कोणते इतके आहे ना, यापैकी इतके लिहा, तुम्ही लिहिसाल यापैकी इतके तपासा. म्हणजे असे पण काही हुशार टॅलेंट मुलं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर असे ते करू शकतात. तर अगोदर तुम्हाला जे सोपं येईल ते लिहायचं आहे, त्याच्यानंतर कठीण क्वेश्चन जो प्रॉब्लेम आहे त्याकडे जायचं आहे.
तर हे पण तुम्ही लक्षात घेणार आहे. ज्या अडचणी आल्यात आतापर्यंत विद्यार्थ्यांनी जे मला विचारलं त्याविषयी मी या डिस्कस करतो या ठिकाणी. त्याच्यानंतर पुरवणी व्यवस्थित बांधणे. पुरवणी व्यवस्थित बांधायचे आहेत. कधी कधी हे जे आहे ना हे खूप गडबड होते. लगेच पुरवणी येते ती पण उलटी जोडली जाते. एखादी नॉट बांधली की झालं ती नंतर सुटते काय होतं नाही तर गठ्ठ्यामधून निसटते. तर पुरवणी व्यवस्थित बांधायची आहे, सरळ आणि सुव्यवस्थित बांधायच्या गट्ट बांधायचे आहेत. त्यानंतर रिकाम्या जागा जर उर्वरित असतील तर त्या ठिकाणी रेषा मारायच्या आहेत. जिथं कुठं क्वेश्चन संपला तर रेषा मारत चालायचं आहे. क्वेश्चन संपल्यानंतर रिकामी जागा सोडायची नाही. तिथं मोबाईल नंबर लिहायचा नाही, आपलं नाव लिहायचं नाही, आपण कोण्या गावचं आहे ते सुद्धा लिहायचं नाही. कारण त्या ठिकाणी फक्त आपला अभ्यास, आपलं परिश्रम, आपली मेहनत हे लागत असतं. त्यामुळे असं कोणतीही पहिचान, कोणतेही सिम्बॉल वगैरे त्या ठिकाणी लिहायचं नाही आहे. त्याच्यानंतर आहे रेड पेन लाल पेन अजिबात या उत्तरपत्रिकेमध्ये वापरायचा नाही. उत्तरपत्रिकेमध्ये लाल पेनाची अजिबात यूज करायचा नाही. हिरवा पेन सुद्धा तुम्ही वापरणार नाहीत. त्याच्यानंतर शेवटी शेवटी काही बरेच मुलं दी एंड लिहितात, टी एच ई ई एन डी दी एंड लिहितात, पेपर संपला दी एंड. तर हे जे आहे दी एंड हा शब्द वापरू नका, कधी लिहायचं नाही. सरळ सरळ एक रेषा मारायची आहे बस, फूल काढत बसायचं नाही किंवा काही काही पण काढत चित्र वगैरे काही काढत बसायचं नाही. तर व्यवस्थितपैकी काय करायचं आहे, व्यवस्थितपैकी ते फक्त एक सिंगल रेष मारायची. काही चार चार रेषा मारत बसतात तर असं काही करायचं नाही. सिंगल रेष मारूनही त्या ठिकाणी हे करायचं, पुरवणी व्यवस्थित बांधायचे आहेत. आणि देण हा शब्द काही लिहायचा नाही, काही नाही, त्यामध्ये टाईमपास करत बसायचं नाही. व्यवस्थित हँडरायटिंग लिहून तेवढंच ती स्टार्टिंग असते आपली, देण नाही तर ते काही लिहायचं नाही आपल्याला. रिक्वेस्ट कोणाला करायची नाही, रिक्वेस्टही करायची नाही. वेळेचं नियोजन घ्यायचं आहे. आणि आणखीन अभ्यास करताना सर्व विषयांना समान न्याय द्यायचा आहे. असं नाही की सर आम्हाला विज्ञान 1-2 हे सोपं वाटतं, सर आम्हाला गणित सोपं वाटतं, कोणाला इंग्लिश सोपं वाटतं, कोणाला कोणता विषय, तर कोणाला कोणता विषय सोपा वाटतो हे ज्याच्या त्याच्या इंटरेस्टवर अवलंबून असतो. जे शिक्षक छान शिकवतात त्यांच्या विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. तर आपण ज्या विषयाकडे जास्त लक्ष देणं त्या जास्त ऑप्टेन आपण मार्क करतो. पण बाकीच्या विषयामध्ये आपल्याला मार्क पर्सेंटेज कमी येतात. त्यामुळे सर्व विषयांना थोडा समान न्याय द्यायचा आहे. ही गोष्ट पण चांगली लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर आहे बघा की वर्गामध्ये शांतता ही समाजाची आहे. अजिबात कोणीही सरसोबत काही भांडण झगडा वगैरे तंटा असं काही करायचं नाही, धमकी वगैरे द्यायची नाही, मस्तपैकी पेपर सोडवायचा आहे. तर अशा रीतीने हे पेपरचं नियोजन, या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स व्यवस्थित पेपर आपला सांभाळून ठेवणं, हे पेपर असं मुरगळायचं नाही, असं चुरगाळा करायचा नाही याचा. तर व्यवस्थितपैकी सांभाळून घ्यायचा आहे, व्यवस्थित द्यायचा आहे. इथं बारकोड लावलेला असतो, व्यवस्थित तो चिपकून द्यायचा आहे या ठिकाणी. आणि अशा रीतीने सर्वच्या सर्व पेपर ते जे प्रवेक्षक आहे त्यांच्या हवाली केल्यानंतरच हॉलच्या बाहेर निघायचं आहे. त्याच्यानंतर एक आणखीन एक समस्या आहे मुलांची सर, की आम्हाला आकृती येते विज्ञानची, आम्हाला विज्ञानची आकृती येते पण त्यांची नावं लक्षात राहत नाही, तर मग मार्काचं काय? जर आपण आकृती काढली आणि नावं जर दिली नाही तर त्या आकृतीला अर्धे मार्क पडत नाहीत. त्यामुळे आकृती काढली तर सिम्बॉल देणं म्हणजे नावं लिहिणं जरुरी आहे. आकृती ही रंगीत पेनानं केच पेनानं काढायची नाही तर पेन्सिलनं काढायची आणि त्याला नावंसुद्धा व्यवस्थित द्यायची. आणि तुम्ही चार नावं किंवा सर्वच्या सर्व नावं तुम्हाला नाही आठवली तरी तीन चार नावं देणं तरी जरुरी आहे. आकृती पेन्सिलनं काढायची, छान काढायची आणि त्याला पेस्ट पण चांगला द्यायचा, नावं व्यवस्थित लिहायची आणि त्याला लेबलिंग केल्यानंतरच फुल मार्क पडणार आहे. म्हणजे लेबलिंग नाही, फक्त आकृती काढलेली तर मार्क पडणार नाहीत. हा माझ्या वेळेचा ही जी नोटीस होती ती मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितली या ठिकाणी. त्यानंतर आहे की विज्ञान भाग एक. आता विज्ञान भाग एक मध्ये जे क्वेश्चन नंबर 4 आहे क्वेश्चन नंबर, तर यामध्ये काही उपयोजनात्मक क्वेश्चन, मतलब सेल्फ रिस्पॉन्सवर बरेच क्वेश्चन येणार आहेत. सेल्फ रिस्पॉन्स विज्ञान भाग 2 जे आहे, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मध्ये सुद्धा सेल्फ रिस्पॉन्सचे बरेच क्वेश्चन येऊ शकतात. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, हा माझा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की पेपर कशा रीतीनं सोडवायचा. तुम्हाला परत काही सूचना मला खूपच मी घाईघाईमध्ये सांगितल्यानंतर तुम्हाला आठवत नसेल तर ते परत परत बघायचं आहे आणि सूचनेचं चांगलं पालन करायचं. माझ्याकडून तुम्हाला 3 मार्च 2020 बोर्डाच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मित्रांना सेंड करा, नसेल आवडला तर राहू द्या, डिसलाईक करा, आवडला असेल तर लाईक करा, सेंड करा, शेअर करा. दुसऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा भलं होईल आणि माझ्या विद्यार्थ्यांचं तर भलं होणारच आहे, नो प्रॉब्लेम. या महाराष्ट्रातील सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.